नमस्कार, मी पाटलो पाटील, बांबू महान्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। आज आपण अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर येथे आहोत आणि अमृतवाहिनी कॉलेजमध्ये आहोत। माझ्याबरोबर प्राध्यापक प्रवीण म्हेत्रे सर आहेत की ज्यांनी बांबूमध्ये आणि विशेषतः वेगवेगळ्या प्राचीन पद्धतीच्या गरबांमध्ये काम केलेलं आहे। तर सरांच्याकडून आज माहिती घेणार आहोत की त्यांनी बांबूमध्ये जे काही काम केलेलं आहे त्या संदर्भात। नमस्कार। आपण जे काही बघतो आहे तर ही कैची आहे, याला ट्रस असं म्हटलं जातं आणि हे आमच्या अगदी प्रथम वर्षाच्या मुलांनी हे केलेलं आहे। जे काही आपण अभ्यासक्रमामध्ये शिकत असतो तर ते जे काही शिकणं आहे ते प्रत्यक्षामध्ये हाताने करून बघितल्यानंतर त्याच्याबद्दलचं आकलन अधिक चांगल्या पद्धतीने होतं। याचा आपण वापर कुठे करणार आहोत, कसा करणार आहोत, याचे गुण दोष काय आहेत, या मटेरियलचे गुण दोष काय आहेत, अशा पद्धतीने आपण हे सगळं काही करत असतो आणि ही कामं सगळी पर्यावरणपूरक आहेत, निसर्गाशी समरस होणारी आहेत। म्हणजे हे जे काम आहे, जर आपण ज्याला प्री फॅब्रिकेशन म्हणतो बांधकामामधलं, त्याच्यामध्ये याचा उपयोग होऊ शकतो का? हो 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 हो। या पद्धतीचे जे काही किंवा आपल्या खेड्यामध्ये गाया गुरांसाठीचे जे काही गोठे आपण बनवतो त्यासाठी वापरू शकतो। खरं तर माझं म्हणणं असं राहील की अगदी जी काही आपली नेहमीची घरं आहेत तर त्याच्यासाठी देखील हे अगदी हा उत्तम पर्याय आहे। गुजरातमध्ये जे काही कच्छचं रण आहे तर तिथे भोंगा पद्धतीची घरं बांधली जातात, ती अशीच माती, बांबू, काट्या याच्यापासून ती बनवली जातात आणि अगदी 5-स्टार हॉटेलचा दर्जा त्याला दिला गेलेला आहे अशा इतक्या। आणि पर्यावरणपूरक बांधकामं होणं हे जे काही सस्टेनेबल गोल्स, युनेस्कोचे जे काही सस्टेनेबल गोल्स आहेत, युनायटेड नेशन्सने जे काही 17 गोल्स सांगितलेले आहेत तर त्याच्याच रूपरेषेच्या माध्यमातून आपण या घरांसाठी प्रयत्न करतो आहे, या स्ट्रक्चरसाठी आपण प्रयत्न करत आहोत। तर आता तुम्ही जे पारंपरिक घरबांधणी त्यामध्ये जे काम म्हणजे जे का हे कार्य चालू आहे त्यामध्ये विद्यार्थी ह्यातून काय प्रेरणा घेतात का? हो, खरं तर शिक्षण ही अशी प्रक्रिया आहे की ज्याच्यामध्ये मन, मनगट आणि मेंदू या तिन्ही गोष्टी येणं अपेक्षित आहे, गरजेचं आहे। तर पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून अशा पद्धतीच्या अमृतवाणी इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये आम्ही दरवर्षी फायनल इयरची जी काही मुलं असतात, शेवटच्या वर्षीची जी काही मुलं असतात, ते हे प्रोजेक्ट करत असतात। आणि खरं तर जेव्हा आपण व्यावसायिक शिक्षण, आता यावर्षी जे काही प्रोजेक्ट झालेले आहेत तर त्या प्रोजेक्टपैकी हा इंडिजिनियस मटेरियल्स अँड टेक्निक्स फॉर रुरल हॅबिटॅट, त्यामध्ये पदवीच्या शेवटच्या वर्षाच्या विद्यार्थ्यांनी हा प्रकल्प केलेला आहे। याच्यामध्ये साधारणपणे 1000 स्क्वेअर फूट घर बांधलेलं आहे आणि ह्या घराच्या बांधकामासाठी विटांऐवजी मातीचा वापर केला आहे आणि बाकीची जी काही संरचना असते, बीम, कॉलम, स्लॅब, यासाठी बांबूचा वापर केलेला आहे। आपल्या बांबू महान्यूज शेअर करा, सबस्क्राईब करा। बांबू महान्यूज शेअर करा, सबस्क्राईब करा। बांबूच्या अधिक माहितीसाठी बांबू महान्यूज चॅनल पाहत रहा। बांबू महान्यूज शेअर करा, सबस्क्राईब करा।